आज जागतिक महिला दिनानिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील प्रबोधिनी कुर्ला या ठिकाणी महिला दिनाचं औचित्य साधून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। जागतिक महिला दिनानिमित्त कुर्ला या ठिकाणी आज कर्मवीर भाऊराव पाटील प्रबोधिनी मध्ये जागतिक महिला दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या ठिकाणी पूर्वी आपण पाहिलं असेल की महिलांचं काम पूर्वी चूल आणि मुलं जेवढं होतं, आज सर्व क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवरती आहेत। तर जाणून घेऊया ज्या बदलत्या आजच्या महिलांचं स्वरूपाबद्दल। मी आज 22 वर्ष पोलीस खात्यामध्ये सर्व्हिस करते आणि आतापर्यंत क्राईम ब्रँचलाच काम केलेलं आहे। बरेच गुन्हेगार पकडले, महिलांना ज्या वेळेला आपण ज्या वेळेला त्यांचे दागिने चोरीला जातात, मोबाईल चोरीला जातात, अशा वेळेला पोलीस गंभीरपणे नेहमी पब्लिकच्या मदतीला धावून येतात। पण प्रत्येक आता रेल्वेला ज्या वेळेला कोणाला काही इश्यू झाला किंवा कोणी डब्यात चढलं किंवा महिलांवर काही अत्याचार झाले तर आमचा हेल्पलाईन क्रमांक आहे 15-12, त्याला कधीही कॉल केला तरी आमचे कर्मचारी प्रत्येक स्टेशनला हजर असतात। कोणाला काही मदत लागली तर तुम्ही कधीही फोन केला तरी गाडी आहे ती पुढे, लोकल गाडी पुढे अटेंड होणार आहे। प्रत्येक वेळेला पोलीस कर्मचारी हे पब्लिकच्या मदतीसाठीच धावत असतात। म्हणजे आज महिला आपण आहोत पण आपण सर्व घरचं करून कामावर प्रत्येक ठिकाणी आपण यशस्वीरित्या उभे राहतो आणि कधीही काही आमची जर तुम्हाला गरज लागली तर तुम्ही एनी टाईम केव्हाही आम्हाला कॉल केला आलात तर त्यांच्या मदतीला आम्ही नक्की उपस्थित आहोत। तर आमच्या पोस्टाच्या खूप वेगवेगळ्या स्कीम आणि तळागाळातलं पब्लिक आमच्याकडे असतं आणि आम्ही सगळ्यांना लहानापासून म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांना सहकार्य करत असतो, कारण आमची ही पब्लिक सेवा आहे। शक्यतो कोणाला काहीही अडचण निर्माण होणार नाही याचा प्रयत्न आम्ही करत असतो आणि याच्या पुढे पोस्ट ऑफिसमध्ये कोणाला काही गरज असेल तर कोणीही आमचा जो टायमिंग असेल त्यावेळी जर आला तर तुम्हाला सगळ्या प्रकारचं सहकार्य केलं जाईल। कोणीही असो म्हाताऱ्यापासून आम्ही उन्हातानात पावसात सगळे 24 तास म्हणजे आमची ड्युटी अशी 24 तासच आहे, म्हणायला 8 तास आहे पण आम्ही 24 तासच कार्यरत असतो। तर आमच्याकडं कोणालाही काही अडचण असली पोस्ट ऑफिसची तर तुम्ही कोणत्याही वेळी आमचा नंबर आहे दिलेला तर कोणत्याही वेळी येऊ शकता। सुकन्यासाठी, RDसाठी, तुमच्या इन्शुरन्ससाठी, अगदी FDसाठी कुठल्याही कारणासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जर तुमची काही कामं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता। तुम्हाला योग्य प्रकारे सहकार्य आमच्याकडून जमेल तेवढी मदत केली जाईल आणि आम्हाला इथं बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आमचं कधीही काहीही सहकार्य आम्ही आता मी 32 वर्ष झालं इथं कार्यरत आहे, पुढच्या वर्षी मी रिटायर होणार आहे पण आम्ही शक्यतो पब्लिकला कुठल्याही प्रकारचं पब्लिक असू आम्ही जमेल तेवढी मदत करतो। अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुठलाही माणूस असू दे तर आम्ही कोणाला नाही म्हणत नाही, कारण आमचं सर आपलं सामाजिक बांधिलकी आहे ती आपण योग्य प्रकारे पार पाडलीच पाहिजे। आपण जो वसा घेतलेला आहे तो पूर्णपणे साकारला पाहिजे। पूर्वी स्त्रीचं काम फक्त चूल आणि मूल होतं, आता जे स्त्रियांचं रूप बदलतंय त्याबद्दल तुम्ही काय बोलता? स्त्रियांचं रूप बदलण्यामध्ये राजमाता जिजाऊ, रमाई, सावित्रीबाई फुले यांसारख्यांचा खूप हात आहे आणि त्याच्यानंतर आज तर तुम्ही स्त्रियांचा पूर्वत्व स्त्री आणि आत्ताची स्त्री यातला फरक तर लोक बघतच आहेत आणि यापुढे बघतच राहतील। आज सर्व क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, कोणत्या क्षेत्रामध्ये महिला मागे नाहीत, तर महिला दिनानिमित्त तुम्ही काय बोलू इच्छिता? सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा। आणि खरंच आहे कुठल्या क्षेत्र असं नाही की जिथे महिला नाहीत, सगळ्या क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया कार्यरत आहेत आणि त्या पुरुषांपेक्षा कधीच कमी नव्हत्या, नाहीत आणि कधीच नसणार। महिला दिनानिमित्त तुम्ही काय संदेश देऊ इच्छित? सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर प्रत्येक ठिकाणी महिलांचे महत्त्व फार मोठं आहे आणि आज घराच्या बाहेर सुद्धा म्हणजे आता पोलीस डिपार्टमेंट असून देत किंवा राज्य सरकारचे वेगवेगळी खाती असून देत, महानगरपालिका म्हाडा, म्हणजे असं कुठेही नाही की जिथे महिलांचं राज्य नाही। खरं म्हणजे तर आत्तासुद्धा जे राजकारण सुरू आहे की महिलांना 50% द्या, 33% द्या,
परंतु असं न करता जिथे जिथे योग्यता है जिथे जिथे त्यांना आपण सामावून घेऊ शकतो तिथे त्यांना 100% सुद्धा सामावून घेण्यामध्ये कुठलीही लोकांनी हे करणं आवश्यक नाही। आज आपण बघितलं की मेट्रो सुद्धा महिला चालवतात, रेल्वे महिला चालवतात, आता आपण मध्यंतरी घाटकोपर कुर्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला रिक्षा सुद्धा चालवतात। असं कुठलं क्षेत्र नाही जिथे महिलांचं राज्य नाही, परंतु आज सुद्धा आपल्याला महिला दिवस साजरा करावा लागतो हे सुद्धा फार एक शोकांतिक आहे। कारण आपण स्वतंत्र झाल्यानंतर आज सुद्धा जे महिलांचे अधिकार आहेत, म्हणजे घरामध्ये आपल्या आई असून दे, बहीण असून दे, त्यांच्यापासून सुरू केल्यानंतर सुद्धा आपण कधी कधी म्हणजे जे पुरुष मंडळी आहेत, म्हणजे आज सुद्धा आपल्या देशामध्ये पुरुष प्रधानच राज्य आहे। कारण महिलांना त्यांची जी भावना असते, त्यांच्या ज्या वेगवेगळ्या ज्यांचे विचार असतात, त्याला एक प्रकारचं कुठेतरी त्याला दडपशाही आज सुद्धा सर्वत्र पाहायला मिळते। म्हणजे आपण घरापासून सुरू केलं किंवा कामावरती, आज कामावरती असताना ज्या महिला असतात त्यांना फार त्रास सहन करावा लागतो, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे आता विशाखा समिती स्थापन करण्याची सुप्रीम कोर्टाने ऑर्डर देऊन सुद्धा आज सुद्धा 90% ठिकाणी नावापुरती विशाखा समितीचे बोर्ड लावलेले आहेत, पण प्रत्यक्ष काही कामकाज केलं जात नाही। मग त्यानंतर मग महिलांना त्रास होतो। आधी कसं असतं की तुम्ही मला विशाखा समितीकडे जावा, मग पोलिसांकडे जावा, हे सुद्धा चुकीचं आहे। समजा मला वाटलं की जास्त चुकी झालं आहे, समिती फक्त चौकशी करणार, परंतु अगर पोलिसांमध्ये जे CRPC अधिकार आहेत किंवा राज्य महिला आयोगाकडे जे अधिकार आहेत ते विशाखा समितीकडे आज सुद्धा अधिकार नाही आहेत। मध्यंतरी मुंबई विद्यापीठामध्ये जेव्हा लैंगिक छळाबाबत आम्ही माहिती अधिकाराचा वापर केला होता, तर ज्या लोकांवरती शिफारस करण्यात आल्या होत्या त्या शिफारशीवरती आज सुद्धा कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही। म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती दोषी आढळतो आपण त्या महिलांचं नाव गुपित ठेवतो, परंतु जे चुकीचे करणारे जे अधिकारी असतात किंवा जो महाविद्यालयामधले जे संचालक असतात किंवा तिथले चेअरमॅन असतात त्यांच्यावरती कारवाई करण्याची जी शिफारस करते महिला आयोग किंवा विशाखा समिती, त्यावरती कारवाई कोण करणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे। कारण आपण आज म्हणतो की कायद्याचे राज्य आहे, कायद्याचे राज्य हे असतं तेव्हा अशा प्रकारच्या शिफारसीवरती ताबडतोब अंमलबजावणी होणं आवश्यक असतं। त्यामुळे राज्य महिला आयोगांचे सुद्धा फार महत्त्व वाढलेलं आहे। आपण इथे जे पेम्पलेट बनवलं आहे त्यामध्ये आयोगाची घटना आणि कर्तव्याचा तो उल्लेख केलेला आहे, परंतु ही एक वैधानिक संस्था आहे राज्य महिला आयोग, त्यांना जे वेगवेगळे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराच्या अंतर्गत कुठल्याही पोलीस ठाणे असून देत किंवा न्यायालयामधले जे अभिलेखसुद्धा महिला आयोगाची टीम तपासू शकते, साक्षीदारांना बोलू शकते, वेळ प्रसंगी ते माननीय आयुक्त, कारण आता आपल्या मुंबईमध्ये कशी पद्धत आहे की काही कोणी तक्रार केली तर महिला आयोग डायरेक्टली आयुक्तांना, जसं आपलं मानवाधिकार आयोग आहे किंवा महिला आयोग आहे, तिथे एक पद्धत आहे की डायरेक्ट आयुक्तांच्या नावाने पत्र जातं, मग त्याचा जो अहवाल मागवला जातो त्यानंतर कारवाई होते। पण दुर्दैवाने जी आपल्या इकडे जी प्रोसिजर आहे ती फार लांब आहे, प्रक्रिया लांब असल्यामुळे ज्या महिलांवरती जे अत्याचार होतात त्याच्यावरती फास्ट ट्रॅक असणं आवश्यक आहे, म्हणजे ताबडतोब निर्णय घेणं आवश्यक आहे। म्हणजे मी अर्ज केला तर ते किती दिवसामध्ये त्या अर्जामध्ये सुनवाई होऊन एक्झॅक्टली येस नो कारवाई होणं, परंतु आज सुद्धा आपल्या देशामध्ये ती पद्धत नसल्यामुळे जास्तीत जास्त महिला ह्या अत्याचार होऊन सुद्धा त्रास होऊन सुद्धा 90% 95% लोक तक्रारी करण्यासाठी पुढे येत नाही, आणि ज्या येतात त्यांना ज्या पद्धतीने सकारात्मक आपल्याला प्रतिसाद मिळणं आवश्यक आहे, समोरच्या व्यक्तीमध्ये कारवाई होणं आवश्यक आहे, ती सुद्धा कारवाई होता दिसत नाही। आज जास्तीत जास्त आपण बघितलं की शाळेमध्ये ज्या पद्धतीचं एक दबाव तंत्र आहे, म्हणजे जी महिला एक शिपाई असून देत किंवा कनिष्ठ शिक्षक असून देत किंवा वरिष्ठ शिक्षक असून देत किंवा प्रिन्सिपल, या ज्या पद्धती आहेत तिथे त्यांना प्रमोशन मिळण्यामध्ये सुद्धा त्रास सहन करावा लागतो, वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांना आमिष दाखवले जातात। मग ज्या कोणी महिला अशा पद्धतीने तक्रारी करतात तेव्हा तिथे ताबडतोब शासन झालं तरच आपल्याला त्याचं महत्त्व आहे। कारण ज्या पद्धतीने मोठी जी लांब प्रक्रिया आहे, कारण जेव्हा कुठली कारवाई होते समजा तो पोलीस ठाणे आहे, आता आज सुद्धा तिथे जे वरिष्ठ पोलीस अधिकारी पुरुष असतात, कधी कधी कुठली केसेसमध्ये महिला देतात पण त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो, पुरुष हे पुरुषांसाठीच विचार करतात, अशावेळी ज्या महिला अधिकारी किंवा महिला जो त्याची इन्क्वायरी करून ती प्रक्रिया ताबडतोब पूर्ण झाली तरच अशा कायद्यांचा आपल्याला फायदा होऊ शकतो। आज अगर पाहिलं म्हणजे जे वेगवेगळे जागतिक संघटनेचे जे अहवाल आले किंवा आपल्या भारतामधले जे वेगळ्या संस्था काम करतात, 95% ज्या लहान बालकं म्हणजे जास्त ती अत्याचाराची जी केसेस वाढल्या आहेत, जास्तीत जास्त ते केसेस हे आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये होतात, म्हणजे बाहेरच्या व्यक्ती एवढं धाडस करत नाही, म्हणजे आपल्या नात्यातली लोकं, आपल्या कुटुंबातील लोकं किंवा कधी कधी आपल्या चाळीतली सोसायटीतली बिल्डिंगची जी असतात तेच अशा लोकांना लहान मुलांना टार्गेट करतात। म्हणजे 95% केसेसमध्ये असं दिसून आलेलं आहे
की बाहेरच्या व्यक्तीपेक्षा जी जवळची माणसं आहेत ज्याच्यावरती लहान मुलं विश्वास ठेवतात, त्याला मामा काका किंवा अंकल म्हणतात, तेच माणसं अशा चुकीचा फायदा घेऊन लहान मुलांवरती मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. निश्चितपणाने आज आपण महिला रस्त्यावरती जी भीक मागणारी जी मुलं असतात, कोणाचा हात नसतो, कोणाचा पाय नसतो, आमच्या लक्षात आहे की आम्ही आमच्या एका संस्था आहे पहिचान, त्या संस्थेमार्फत आम्ही मोठी मुवमेंट केली होती. जेव्हा कैसर खालिद नावाचे जे आता रेल्वेचे परत पोलीस आयुक्त झालेले आहेत तेव्हा ते DCP होते, तेव्हा तुकाराम काते साहेब हे रेल्वेचे कमिशनर होते. जास्तीत जास्त रेल्वे परिसरामध्ये आपण पाहिलं तसं आपला कुर्ल्याचा प्लॅटफॉर्म क्रमांक 9 हा तर भिकाऱ्यांसाठी एकदम फेमस आहे. आता प्रमाण कमी झालेलं आहे. मग जेव्हाही लहान मुलं दिसतात आपण त्यांना भीक देतो ठीक आहे, परंतु अशी काही मुलं असतात त्यांची हातं काढलेली असतात, डोळा काढलेला असतो, त्यांना खास भीक मागण्यासाठी प्रवृत्त केलं जातं, त्यासुद्धा फार मोठा अत्याचार आहे. तुम्हाला मी म्हणजे छोटी एक उदाहरण देईन. कारण एकदा मी कुर्ला रेल्वे स्टेशनला मी आणि विजय सिंग टाइम्स ऑफ इंडियाचे पत्रकार होते, एक बाई होती, ते जेमतेम तिचे 55 ते 56 असेल, म्हणजे रस्त्यावर भीक मागणारा व्यक्ती हा भिकारीच असतो हा समज आपण काढून टाकावा. कधी चांगल्या घराची माणसं त्यांची कधी स्मृती खराब होते तेव्हा ते अशावेळी फिरत असतात. ती बाई होती 56 वर्षाची आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही त्या बाईला जेवण दिलं, नंतर पनवेलमध्ये एक संस्था आहे सेल, मग त्या आम्ही त्या संस्थेमध्ये त्या बाईंना पाठवलं, 3 ते 4 महिने उपचार झाले. तुम्हाला आश्चर्य धक्का बसेल की 4 महिने उपचारानंतर त्या बाईला आठवलं ती राहते कुठे, तिचं घर कुठं आहे, नंतर ती तिच्या कुटुंबामध्ये गेली. तुम्ही पहिला त्या लोकलिटीमध्ये मदत करा, ती तुम्ही मदत केली तर निश्चितपणाने मोठी साखळी निर्माण होईल. त्यामुळे आपल्याला मुंबई आणि राज्य स्तरावरती वेगवेगळे लोक काम करतात, पण प्रत्येकाने आपल्या आसपासच्या लोकांना नक्कीच मदत करावी, एवढंच माझं सांगणं आहे. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. तिथं बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आता महिला बोलणं की ती माता आहे, ती भगिनी आहे, ती जननी आहे आणि सर्व देवीची रूप जी सामोरी आहे ती माझ्या जननीमध्ये म्हणजे ती मातामध्ये. आणि अशा माझ्या सर्व जन भगिनींना माझा नतमस्तक आहे आणि एक माना समुद्र आहे. तर ह्या ज्या काही टाळ्या असतील या फक्त माझ्या माता भगिनींसाठी असतील. आणि आज एक महिला दिन आहे आणि माझं नाव रेश्मा खरत आहे, MBA एज्युकेशन आहे आणि गेल्या 15 वर्षापासून मी महिला सबलीकरण सक्षमीकरणाचं काम करते. मुंबई ठाणे रायगड डिस्ट्रिक्टमध्ये मी अनेक खेड्यापाड्यांमध्ये जाते आणि महिलांना स्वतःच्या पायावरती उभा करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण, गायडन्स, मदत सर्वीकडे जशी आपली कामं चालू असतात. आणि त्याच्यामध्ये तुमच्यासारख्या ज्या काही भगिनी आहेत, आज एक घराची परिस्थिती समता समता समाजामध्ये आज समाजासाठी वेळ देता तर खरंच तुम्हाला शतश प्रणाम आहे. एवढेच बोलून मी माझे 4 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. वुमन्स डेचे सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मी जरी दोन्ही पायाने चालू शकले नाही तरीही माझी आवड आहे मला एक मोठं लावणी कलाकार व्हायचंय आणि माझे सततचे ते प्रयत्न असतात. मी माझे वेगळ्यावेगळ्या जागेवर जाऊन दिल्ली आहे, मध्य प्रदेश आहे, कलकत्ता आहे, ह्या जागेवर जाऊन मी माझी कला सादर करत असते आणि यापुढेही मी असंच कला सादर करेल आणि एक दिवस मला नक्कीच तुमच्यासमोरही ती कला सादर करण्याची इच्छा आहे. मी नक्कीच करेन. मी प्रवीण कुडाल कडवी, मी इथंच कुर्ल्याला राहते आणि आज सगळ्यांना वुमन्स डेची शुभेच्छा. कंग्रॅच्युलेशन टू ऑल. आणि आज दिसतंय का वुमन डे आहेच, कारण इतकी सारी वुमेन्स आहे आपल्या आपल्या क्षेत्रात जे तब्बल काय म्हणू एकदम सक्षम सगळे सक्षम लेडीज झालेली आहेत. थँक्यू. मी सोशल वर्कर आहे, 27 इयर्स झाले मला आणि मी एक समतावादी प्रतिष्ठान इथं मी यांच्यासोबत आहे मिस्टर रोहन. आज यांचा बर्थडे आहे, वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे बोलायला. आणि सर आपला पण आहे मला वाटतं ना, हॅपी बर्थडे दोघांना. आमचं काम हे जे तुम्ही करताय ते सेम टू सेम, एकदम काय बोलायची गरजच नाही आहे. मला बोलवलं म्हणून थँक्यू. सर्वांना सर्वप्रथम महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो आयोजित करणाऱ्या व्यक्तींचंही मी अभिनंदन करते. खरोखर त्यांनी अगदी छान महिलांसाठी, त्यांचा मला रात्री फोन आला आणि सांगितलं की खास आम्ही महिला कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पदावर असलेल्या अनेक दिग्गज महिलांना बोलावलेला आहे. मला हा कार्यक्रम रात्री समजला त्यामुळे मी अचानकपणे इथे हजर झाले.
तर पुन्हा एकदा सर्वांना आपल्या या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. सर्वात आधी जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. माझी ओळख अशी की मी नीलम भगवान पवार, ॲडव्होकेट नीलम भगवान पवार, आणि सध्या पनवेल कोर्ट इथे मी प्रॅक्टिस करते. क्रिमिनॉलॉजी आणि फॅमिली मॅटर्सची मध्ये मी प्रॅक्टिस करत आहे. आणि माझ्या अनुभवावर मी सांगते, आपण नेहमी ऐकलं असेल की शिक्षणाला वयाचं कधी बंधन नसतं, तर हे माझ्या अनुभवावर मला पटलेलं आहे की मी वयाच्या 34व्या वर्षी 2 मुलं झाल्यानंतर मी कायद्याचे शिक्षण घेतलेलं आहे आणि आता यशस्वीपणे कोर्टामध्ये मी प्रॅक्टिस करत आहे. तर मला इथे येण्याची सरांमुळे संधी मिळालेली आहे आणि सगळ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना भेटण्याची, त्यांच्याशी इंटरॅक्ट होण्याची मला संधी मिळालेली आहे. तर इथे मला येण्याची संधी दिल्याबद्दल सरांचे खूप खूप आभार आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दोघांनाही, रोहन आणि सरांना. मी डॉक्टर शीला अखिलेश यादव यांच्याकडे मी कामाला आहे, आता 1 वर्ष होत आले मला. आणि सर विनोद सर आणि धनंजय सर मला खूप खूप सपोर्ट करता आहेत, त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. मला गाईड करतात आहे, मला म्हणजे सर्व सांगतात आहे की असं असं सर्व करायचं आहे करून. आणि डॉक्टर शीला अखिलेश यादव पण मला खूप खूप सपोर्ट करते, कारण तिने मला माझ्या पोरग्याच्या औषधासाठी पहिला हेल्प केलेला होता, त्याच्यासाठी मला खूप आनंद वाटतंय. मी आज इथे तिच्यामुळे उभी आहे आणि थँक्यू सर तुम्ही मला इथे इन्व्हिटेशन दिलात. थँक्यू. महिला दिनाच्या उत्सवात महिलांमध्ये किती जोश आहे आणि किती महिला दिवस उत्साहाने साजरा केला जातो याबद्दल कॅमेरामन FS पटेल बरोबर रिपोर्टर जालिंदर साळवे मुंबई.